काँग्रेसमधून नरेंद्र जिचकार यांना निष्कर्षित केल्यानंतर नरेंद्र जिचकार यांनी मागील एक महिन्यापासून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली होती आणि त्यांच्या या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मागील अनेक दिवसापासून दिव्यांग बांधव नरेंद्र जिचकार यांच्या जनआशीर्वाद यात्रेत उपस्थित राहून आपले समर्थन देत आहे. यावर VKB न्यूजचे संपादक मुकेश शेळाऊ यांनी दिव्यांग बांधवासोबत खास बातचीत केली आहे. बघूया काय म्हणाले ते. काँग्रेसून निष्कासित केलेले नरेंद्र जिचकार यांची जनआशीर्वाद यात्रा मागील एक महिन्यापासून सुरू आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद नागपुरात मिळत आहे. आणि आज शिवशाही महोत्सवची एक जल्लोष म्हणून जे कार्यक्रम सुरू होणार आहे त्याची यात्रा काढण्यात येणार आहे. आमच्यासोबत काही दिव्यांग मित्र आहेत, ते त्यांना सपोर्ट करायला आले आहेत. काय म्हणाल तुम्ही की नरेंद्र जिचकार यांना सपोर्ट का बरं आणि आज तुम्ही तिथे आले आहात? मी रवी गोविंदराव पवनीकर सर्वप्रथम आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव नरेंद्रभाऊ चिचकार हे राजकीय पक्षामध्ये असूनसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये व्यक्तिगत रूपीने खूप समोर वाढलेले आहे आणि त्यांना कोणत्याही राजकीय दबावाच्या मुळे त्यांना 6 वर्षासाठी निलंबित केलं. परंतु एक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून नरेंद्रभाऊ चिचकार यांना मी जाहीर समर्थन याकरिता देतो की त्यांनी एक राजकीय पार्श्वभूमी नसतासुद्धा आज पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एक समाजसेवाच्या बिडा त्यांनी समस्या नागरिकांची सोडवावी याकरिता जन आशीर्वाद यात्रा ही चालू केलेली होती. त्या जन आशीर्वाद यात्रेला मी स्वतः आणि माझे सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होतो, त्यामुळे आम्ही त्यांना जनसंवाद यात्रेमध्ये जाहीर समर्थन देतो. तुम्ही इथे आलेले आहात, आपले कामं सोडून आलेले आहात, दिव्यांगा का बरं सपोर्ट करत आहे, काय कारण आहे सपोर्ट करायचं? बघू, मैं एक इंसानियत के नाते उन्हें सपोर्ट करना चाहता हूँ क्योंकि उनमें कोई भेदभाव नहीं है. मैं राजकारण के लिए मैं जानता नहीं और मैं पहचानता नहीं, सिर्फ वो एक बहुत अच्छे इंसान है, मैं उसी के लिए आया हूँ. और नहीं, उन्होंने मुझे इन्वाइट किया, मुझे पता चला कि भाव की आज रैली है तो मैं आया हूँ. उन पर जो कार्रवाई की गई है वो क्या उचित लगता है आपको? नहीं, वो सब खत्म हो जाएंगी कार्रवाई, वो सब खत्म हो जाएंगी. वो जो की कार्रवाई की है वो सब गलत की है क्योंकि जो इंसान जो है वो बोल के दिखाएंगे, वो दिखा के दिखाएंगे. अभी आमचे दिव्यांग मित्र होते जे नरेंद्र जिचकार यांना सपोर्ट करायला आलेले, जी कारवाई झाली ती योग्य नाही, नसून त्यांची घर वापसी होईल हा यांना विश्वास आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह मुकेश शेळाऊ, VKB न्यूज, नागपूर.